नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल काउंटडाऊन संकेतवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2022 व्यवसाय सुरू करण्यासाठी शीर्ष 10 व्यावसायिक पुस्तकं यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, जर नवीन एंटरप्राइजच्या वाढीसाठी संस्था स्थापन करण्यासाठी वेळ आणि संशोधन लागते, एक ठोस दृष्टी विचार आणि मजबूत शीर्ष व्यवस्थापन अनुभव व्यवसायाचा 0 ते 1,00,000 विस्तार करण्यास खूप मदत करेल। स्टार्टअपसाठी बिझनेस मॅनेजमेंटची पुस्तके तुम्हाला फायदेशीर कंपनी चालवण्याबाबत काय करू नये हे शिकवतील। आज बिझनेस कनेक्ट व्यवसाय सुरू करण्यासाठी शीर्ष 10 सर्वोत्तम पुस्तके, व्यवसाय सुरू करण्यासाठी वाचकासाठी सर्वोत्तम पुस्तके आणि लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वोत्तम पुस्तक आणले आहे। अनेक तरुण उद्योजक बिझनेस कनेक्ट मॅगझिनशी हातमिळवणी करतात, कारण तुम्ही काय आहात हे दाखवण्यासाठी पुस्तके हा एक चांगला मार्ग देखील आहे, जे बिझनेस कनेक्ट टीम नाविन्यपूर्ण करत आहे। व्यवसाय सुरू करण्यासाठी शीर्ष 10 सर्वोत्तम पुस्तकांची यादी चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनल नवीन असाल, तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येत राहील। तर मित्रांनो, आजच्या लिस्टमध्ये नंबर 10 असणारे पुस्तक म्हणजे स्टार्ट विथ व्हाय बाय सायमन सिनेक। या पुस्तकामध्ये 256 पृष्ठे आहेत। हे पुस्तक इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे। या पुस्तकाची प्रकाशन दिनांक 27 डिसेंबर 2011 रोजी झाले आहे आणि या पुस्तकाला 5 पैकी 4 लोकांनी पसंत दर्शवली आहे। हे पुस्तक व्यवसाय सुरू करण्याबाबत सर्वोत्तम पुस्तक आहे असे त्यांनी यामध्ये म्हटले आहे। पुस्तकामध्ये असे सांगितले आहे की जगातील सर्वात शक्तिशाली नेते सर्व समान विचार करतात, वागतात आणि संवाद साधतात आणि इतर प्रत्येकजण काय करतो याच्या अगदी विरुद्ध आहे। ही शक्तिशाली संकल्पना सिनेकद्वारे गोल्डन सर्कल म्हणून ओळखली जाते आणि ती कंपनी तयार करण्यासाठी, चळवळीचे नेतृत्व करण्यासाठी आणि लोकांना प्रेरणा देणारी फ्रेमवर्क देते। आणि हे सर्व का या प्रश्नापासून सुरू होते। तर तसेच मित्रांनो, नंबर 9 असणारं पुस्तक मिलियन डॉलर कन्सल्टिंग बाय ॲलन वेज। हे पुस्तक 1992 प्रकाशित झाले असून याचे लेखक ॲलन वेज हे आहेत। या पुस्तकाला 5 पैकी 4% लोकांनी पसंत दर्शवली आहे। हे पुस्तक स्टार्टअपसाठी सर्वोत्तम व्यवसाय पुस्तक आहे असे देखील संबोधले आहे। ॲलन वेज कन्सल्टिंगचा रॉकस्टार सल्लागार याच्यासाठी त्यांच्या निश्चित मार्गदर्शनाच्या नवीन आणि पूर्णपणे सुधारित आवृत्तीसह परत आला आहे, ज्याने जगभरातील सल्लागार आणि उद्योजकांच्या पिढ्यांवर प्रभाव टाकला आहे। तसंच नंबर 8 असणारे स्टार्ट रन अँड ग्रो अ सक्सेसफुल स्मॉल बिझनेस बाय टूलकिट मीडिया ग्रुप। हे पुस्तक 720 पृष्ठांचे असून टूलकिट मीडिया ग्रुपने 1 एप्रिल 2008 रोजी प्रकाशित केले आहे। या पुस्तकाला 5 पैकी 3.5% लोकांनी पसंती दर्शवली आहे। व्यवसाय सुरू करण्याबाबत सर्वोत्तम पुस्तक स्मार्ट आणि स्वस्त मार्केटिंगसाठी सूचना, क्रेडिट आणि संकल्पनांसह रोख प्रवाह हाताळण्याबाबत सल्ला, एक धोरणात्मक धोरण विकसित करण्यासाठी धोरणे जी ऑपरेशन रोडमॅप म्हणून कार्य करते आणि निधी आकर्षित करते आणि तुमची करदायित्वे व्यवस्थापनाखाली कशी ठेवायची याबद्दल सल्ला देते। नंबर 7 असणारे द बेरफूट एक्झिक्युटिव्ह बाय कॅरी विलेकर्झन। हे पुस्तक 22 ऑगस्ट 2011 प्रकाशित झाले असून या पुस्तकाचे लेखक आहेत कॅरी विलकर्सन। या पुस्तकाला 5 पैकी 3.8% लोकांनी पसंती दर्शवली आहे। हे पुस्तक व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वोत्तम पुस्तक आहे असे देखील संबोधण्यात आले आहे। तर गोष्ट आल्या पुस्तकाबाबत, तर सर्वात निर्णायक चिंता तुम्हाला तुमचा बॉस व्हायला का आवडते, तुमची कौशल्ये आणि अनुभव कोणत्या प्रकारची कंपनी सर्वात योग्य आहे, विचलित होणे कसे थांबवायचे आणि आपल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित कसे करावे, जलद यशस्वी होण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेली मदत कुठे मिळेल, तुमची कंपनी योग्य मागणीशी कशी जोडायची, या पुस्तकात समाविष्ट केलेले हे सर्व प्रश्न देखील आहेत। नंबर 6 असणारे द आर्ट ऑफ द स्टार्ट बाय गाय कवास्की। हे पुस्तक 2004 प्रकाशित झाले असून या पुस्तकाचे लेखक आहेत गाय कावासाकी। या पुस्तकाला 5 पैकी 3.9% लोकांनी पसंती देखील दर्शवली आहे आणि हे पुस्तक व्यवसाय सुरू करण्यासाठी
वाचकासाठी वाचण्यासाठी सर्वोत्तम पुस्तक असं देखील संबोधण्यात आले आहे. कावासाकी यांनी या पुस्तकामध्ये असे संबोधले आहे की व्यवसायातील सर्वात मूळ आणि अप्रस्तुत रणनीतीकारांपैकी एक द आर्ट ऑफ द स्टार्टमध्ये जागतिक कंपनीपासून ते समुदाय संस्थेपर्यंत कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणाऱ्या कोणालाही मूलभूत मार्गदर्शन प्रदान करते. नंबर 5 असणार आहे एस्केप फ्रॉम क्युबिकल नेशन, पामेला स्लिम. हे पुस्तक 2009 प्रकाशित झाले असून या पुस्तकाचे लेखक आहेत पामेला स्लिम. या पुस्तकाला 5.1% लोकांनी पसंती दर्शवली आहे आणि हे पुस्तक लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वोत्तम पुस्तक आहे असे देखील संबोधण्यात आले आहे. पामेला स्लिम यांनी या पुस्तकामध्ये एक सेवानिवृत्त कॉर्पोरेट प्रशिक्षण व्यवस्थापक 12 वर्षापूर्वी एकट्याने गेले आणि प्रत्येक मिनिटाला तिला खूप आवडले. स्लिम कॉर्पोरेट जगातून पळून जाण्याच्या भावनिक समस्या आणि कंपनी सुरू करण्याच्या नट अँड बोल्ट या दोन्ही गोष्टींचा तिच्या ग्राउंड ब्रेकिंग कादंबरीत संबोधित करते, जी तिच्या प्रसिद्ध ब्लॉग एस्केप फ्रॉम क्युबिकल कंट्रीवर आधारित आहे. नंबर 4 असणारे लॉन्च करणाऱ्या महिला, ज्याला इंग्लिशमध्ये वुमन हू लॉन्च असे देखील संबोधण्यात येते. या पुस्तकाचे लेखक आहेत मार्लेन वॅगमल गेलर. या पुस्तकाचे स्वरूप किंडल संस्करण आहे. या पुस्तकाला 5.6% लोकांनी पसंती देखील दर्शवली आहे. हे पुस्तक व्यवसाय सुरू करण्याबद्दल सर्वोत्कृष्ट पुस्तक आहे असे देखील संबोधण्यात आले आहे. वुमन हू लॉन्च हा महिला कार्यकर्त्या, निर्माते आणि पायनियर यांच्याबद्दल सत्यकथांचा संग्रह आहे, ज्यांनी जगातील काही नामांकित व्यवसाय, ब्रँड आणि संस्था स्थापन केल्या आणि जग बदलले. ही जीवनचरित्रांची मालिका आहे, तसेच महिला सक्षमीकरणाचा दाखला आहे. नंबर 3 असणारे 0 ते 1, ज्याला इंग्लिशमध्ये 0 to 1 या नावाने संबोधले जाते. हे पुस्तकाचे लेखक पीटर थिएल आणि ब्लेक मास्टर्स हे आहेत. हे पुस्तक 16 सप्टेंबर 2014 क्राउन बिझनेसद्वारे प्रकाशित केले आहे. या पुस्तकाला 5.4% लोकांनी पसंत देखील दर्शवली आहे. या पुस्तकामध्ये असे संबोधण्यात आले आहे की आपल्या काळातील सर्वात मोठे गुड हे आहे की शोधण्यासाठी अद्याप अज्ञात प्रदेशात आहेत आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करणे आवश्यक आहे. पीटर थिएल एक प्रसिद्ध द्रष्टा आणि व्यापारी, त्यांच्या 0 to 1 या पुस्तकात काही नवीन उत्पादने तयार करण्याचे एकल मार्ग कसे शोधायचे ते आम्हाला शिकवतात. नंबर 2 असणारे द $100 स्टार्टअप, पुस्तकाचे लेखक आहेत क्रिस गिलेब्यू. हे या पुस्तकाचे प्रकाशन 8 मे 2012 झाले असून या पुस्तकाला 5.4% लोकांनी पसंती देखील दर्शवली आहे आणि हे पुस्तक व्यवसाय सुरू करण्याबद्दल सर्वोत्कृष्ट पुस्तक असे देखील संबोधण्यात येते. त्याचबरोबर या पुस्तकामध्ये लेखक असे बोलतात की हे मनोरंजन आणि विस्मयकारकपणे वाचनीय मार्गदर्शिका दाखविते की दैनंदिन लोक त्यांच्या अटींवर स्वातंत्र्य आणि तर्काने ठोस जीवन कसे निर्माण करू शकतात. ग्रेचेन रुबिन हे द हॅपीनेस प्रोजेक्टचे सर्वाधिक विकले जाणारे लेखक आहेत, ज्यांनी न्यूयॉर्क टाईम्सच्या बेस्टसेलर यादीत प्रथम क्रमांकावर पदार्पण देखील केले आहे. आणि नंबर 1 असणारे पुस्तक स्टीव जॉब्स यांचे, वॉल्टर आयझॅकन यांचे अनन्य चरित्र. या पुस्तकाचे प्रकाशन 24 ऑक्टोबर 2011 झाले असून या पुस्तकाचे लेखक आहेत वॉल्टर आयझॅकन. या पुस्तकाचे मुखपृष्ठ कलाकार आहेत अल्बर्ट वॉटसन. या पुस्तकाला 5.1% लोकांनी पसंत देखील दर्शवली आहे. त्याचबरोबर या पुस्तकामध्ये लेखक म्हणतात शोधकलेच्या सर्वोच्च प्रतीकाचे हे प्रशंसित जागतिक स्तरावर सर्वाधिक विकले जाणारे चरित्र स्टीव जॉब्सच्या 2 वर्षात पूर्ण झालेल्या 40 पेक्षा जास्त मुलाखती, तसेच कुटुंबातील 100+ सदस्य, मित्र, प्रतिस्पर्धी, विरोधक आणि सहकारी यांच्या मुलाखतीवर आधारित आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये हे होते काही व्यावसायिक पुस्तकं. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि त्याचबरोबर बेल अकाउंटलाही प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येत राहील. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा काउंटडाऊन संकेत.